संख्यांमध्ये आकृतिबंध। आज आपण उदाहरणांमधून संख्यांचे आकृतिबंध ओळखून त्याला पुढे वाढवणे शिकूया। मुलांनो, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये संख्यांचे आकृतिबंध ओळखून त्यांना पूर्ण करणे शिकला होता। आज आपण त्याच्याशी संबंधित आणखी काही उदाहरणे पाहूया। ठीक आहे सर। आज मी चौरस आकृत्यांच्या मदतीने एक आकृतिबंध बनवतो। पहिले दोन चौरस, नंतर चार चौरस आणि मग सहा चौरस। मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की हा आकृतिबंध कसा पुढे वाढत आहे? हा, या आकृतिबंधात चौरसांची संख्या वाढत आहे। हो चुटकी, या आकृतिबंधात पहिले दोन चौरस आहेत, त्यामध्ये अजून दोन चौरस जोडून चार चौरस बनवले आहेत। मग चार चौरसांमध्ये अजून दोन चौरस जोडून सहा चौरस बनवले गेले आहेत। तर असे इथे प्रत्येक वेळी चौरसांची संख्या दोन ने वाढत आहे। तर आता सांगा की ह्या आकृतीबंधात पुढे किती चौरस येतील? हा, मागच्या स्टेपच्या सहा चौरसांमध्ये अजून दोन चौरस जोडल्याने सात आणि आठ, म्हणजे पुढच्या स्टेपमध्ये आठ चौरस येतील। अरे वा, शाबास। असेच पुढच्या स्टेपमध्ये आठ मध्ये दोन चौरस अजून जोडले तर दहा चौरस येतील। तर मुलांनो, असेच आपण ह्या आकृतीबंधाला पुढे वाढवू शकतो। चला मुलांनो, आता आणखी एक आकृतीबंध पाहूया। बघा, हा इमारतींनी बनलेला आकृतीबंध आहे। तर सांगा, इथे पहिल्या इमारतीत किती मजले आहेत? पहिल्या इमारतीमध्ये सात मजले आहेत। मग पुढच्या इमारतीमध्ये किती मजले आहेत? हा, दुसऱ्या इमारतीमध्ये सहा मजले आणि तिसऱ्या इमारतीमध्ये पाच मजले आहेत। चला आता ह्या आकृतीबंधाला पुढे वाढून पूर्ण करूया। हे तर सोपे आहे सर। या आकृतीबंधात एक एक मजला कमी करून पुढे जायचे आहे, हो ना? हो पिंकी, बरोबर बोललीस। या आकृतीबंधात पुढच्या स्टेप मध्ये पाच मधून एक कमी केले तर चार मजले इमारत येईल। शाबास पिंकी। हा तर मुलांनो, असेच एक एक मजला कमी करून या आकृतीबंधाला पुढे वाढवत पुढच्या स्टेप मध्ये चारच्या नंतर तीन, तीनच्या नंतर दोन, दोनच्या नंतर एक मजला इमारत येईल आणि असा हा आकृतीबंध पूर्ण होईल। धन्यवाद सर, हा तर खूप मजेशीर आकृतीबंध आहे। हो तर मुलांनो, आज या व्हिडिओ मध्ये आपण संख्यांच्या नंबरच्या आकृतीबंधाला ओळखून त्यांना पूर्ण करणे शिकलो। पुढील व्हिडिओ मध्ये आपण संख्यांच्या नंबरच्या आकृतीबंधाला ओळखताना ज्या चुका होतात त्या दूर करणे शिकूया।